साखरेच्या उत्पन्नात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक घट झाल्याने त्या काळात साखरेचे भाव आणखी वाढण्याची चिन्ह निर्माण झाली. 2015 भयानक दुष्काळानंतर कृषी क्षेत्र जरी पूर्वपदावर येताना दिसत असलं तरी आजही साखर उद्योग मात्र पूर्वपदावर यायला येण्यात झट्टानं पाहायला मिळतोय. परिणामी साखर उत्पादनात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक घट झाल्याचं निष्पन्न झालंय. जवळपास 371.4 लाख मेट्रिक टन ऊसापासून महाराष्ट्रभरातल्या 147 साखर गिरण्यांमधून 417 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय, जे 2008 दुष्काळानंतरच्या साखर उत्पन्नाच्या तुलनेत फार कमी आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा झाल्यास येत्या काळात साखरेचे भाव वाढण्याचे चिन्ह असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.